भाग सांगे गुरु चे लक्षण गुरु चरिताचे कर पारायण स्वामी समर्थ। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा एकदा का झाली की आकाशातून चांदण्यांचा शीतल वर्षाव सुरू होतो। स्वामींचे दर्शन झाले की केलेल्या सर्व कष्टांचे आपसुक विसर्जन होते। पावसाळी मेघांना पाहून मोर नाचायला लागतात, तशी स्वामींना पाहून भक्तांची अवस्था होते। कारण स्वामींचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन, त्यासाठी भक्तांचा जीव हा उथमलेला राहतो। म्हणूनच मी तुम्हाला मनापासून सांगते की केवळ गुरुवारीच नव्हे तर रोजच तुम्ही स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्या, त्यावर आपला भक्तिमाता टेकवा, तरच स्वामी कृपेचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल। प्रत्येक क्षण हा स्वामीनामात वेचणे फार महत्त्वाचे असते। तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते। पोस्ट खात्यात अधिकारी म्हणून काम करणारे बाबाजी सदोबा हे स्वामींचे निस्सिम भक्त होते। मधूनमधून अक्कलकोटास येऊन ते स्वामींचे दर्शन घ्यायचे आणि दोन चार दिवस स्वामींची मनापासून सेवा करून माघारी जायचे। चार दिवसांनी सलग रजा मिळाली म्हणून एकदा ते अक्कलकोटला आले। दिवस पावसाळ्याचे होते, सर्वत्र पाऊस कोसळत होता। सुट्टी संपल्यावर ते जायला निघाले। स्वामी औदुंबराखाली बसले होते, भौतिक गर्दी होती। पाऊस पडत असूनही लोक स्वामींच्या दर्शनासाठी पावसात भिजत उभे होते। सेवेकरांनी स्वामींवर छत्र धरले होते। बाबाजी सदोबा स्वामींसमोर आले, साष्टांग नमस्कार घातला। स्वामींना हात जोडून ते म्हणाले, स्वामी रजा संपली, परत जातो, आपले आशीर्वाद हवेत। त्यांचे बोलणे संपते न संपते तो स्वामी म्हणाले, चार दिवस थांबा, जायची घाई करू नका। परंतु बाबाजी सदोबांनी स्वामींची आज्ञा मानली नाही। गर्दीचा फायदा घेऊन स्वामींची नजर चुकून ते गेले। रजा नाही हे कारण होतेच, शिवाय त्यांच्या लक्षात आले नाही की स्वामींची परवानगी नसताना जाऊ नये। ते झपझप कडपगावला स्टेशनामध्ये जाऊन पोहोचले। गाडी स्टेशनवरती उभीच होती। त्यांना मनात आनंद झाला। नंतर त्यांच्या लक्षात आले की स्टेशनमधून गाडी हलतच नाही, म्हणून त्यांनी चौकशी केली तेव्हा कळले की कालपासून गाडी इथेच उभी आहे। पुढे पूर आल्यामुळे कृष्णेचा पूल वाहून गेला आहे। आश्चर्य म्हणजे पूल दुरुस्त करायला चार दिवस लागणार होते। बाबाजी सदोबा यांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आता कळाला होता। स्वामी म्हणाले होते की चार दिवस थांबा, जायची घाई करू नका। चार दिवस बाबाजी सदोबा स्टेशनवरतीच थांबले। खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही, त्यांचे खूप हाल झाले। तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामी सर्वत्र आहेत, त्यांना भविष्यकालीन वेध लागतात आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी ते भक्तांना अगोदरच सूचना करतात। बाबाजी सदोबा यांनी स्वामींची तेथूनच क्षमा मागितली, त्यांच्या नामस्मरणात ते राहिले आणि नंतर थोड्याच दिवसात म्हणजेच एक दोन दिवसातच सर्व काही व्यवस्थित झाले। गाडी सुरू झाल्याची शिट्टी वाजली तेव्हा त्यांनी स्वामींच्या नावाचा जयघोष केला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपल्या भक्तांकडे स्वामींचे किती बारकाईने लक्ष असते हे आपल्याला ह्या गोष्टीतून दिसून येते। म्हणून सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।